महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे. महिलांना केंद्राकडून 33% आरक्षण देण्यात आलेले आहे. 21 सप्टेंबरला संसदेमध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे. महिला आरक्षण विधेयक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेलं आहे. केंद्राकडून 33% महिला आरक्षणाला मंजुरी देण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 21 सप्टेंबरला संसदेमध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे. महिला आरक्षण विधेयक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर झालेलं आहे. दरम्यान हे आरक्षण मिळाल्यानंतरची स्थिती काय असणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया. तर महिलांना 33% आरक्षणानंतर लोकसभेमध्ये 180 जागा मिळणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेमध्ये 95 जागा मिळतील. महिलांना 95%, एसटींना 29, एससीला 25 आणि खुल्या प्रवर्गाला 139 जागा. वर्षा 1962 उमेदवार 36 होते आणि त्यातमध्ये विजयी 13 उमेदवार झालेले होते. वर्ष 1980 उमेदवार 47, विजयी 19. 2004 137 पैकी 12 उमेदवार विजयी. 2019 235 पैकी 24 उमेदवार विजयी. मॅडम, महिला आरक्षण महिला आरक्षण बिलाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं काल कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे त्याचं स्वागत प्रत्येकजण करतोय. कारण गेल्या कित्येक दशकांपासून महिला आरक्षण यावं, महिला आरक्षण विधानसभा लोकसभेमध्ये मिळावं यासाठीचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं केला, परंतु काही ना काही कारणास्तव एक ते बाजूला ठेवण्यात आलं. आज अभिमान या गोष्टीचा वाटतोय की आज महिला बिल किंवा महिला आरक्षण जर संमत झालं तर त्याचं श्रेय खरोखर कुठं ना कुठं महाराष्ट्रासारख्या राज्याला, आमच्या राज्याला जात आहे. अच्छी बात आहे, स्वागत आहे. आप जानते हो की पूरे विपक्ष निकल मांग की है, पूरी मांग करते रहे कि भाई वुमेन रिजर्वेशन बिल जो बहुत दिनों से पेंडिंग है उसको जल्दी से जल्दी पारित किया जाए. अब देखते हैं उस बिल में क्या है. तो समर्थन तो 100% है, क्योंकि हमारे महाराष्ट्र में तो सभी खास करके महानगर पालिका, जिला परिषद, वहाँ आरक्षण है. सर, जिस तरीके से अब इस पर क्रेडिट का भी है कि कांग्रेस कह रही है कि हम इसकी बहुत दिनों से डिमांड कर रहे थे, सर इस पर क्रेडिट लेने की एक कोड मची है. कांग्रेस कह रही है कि हम बहुत दिनों से इसकी डिमांड कर रहे हैं. सही बात है ना, वही तो मैं कल अभी भी बोला मैंने कि कांग्रेस क्यों, सारे विपक्षों ने मांग की ना, कल मांग की सभी ने, बहुत अच्छी बात है. चलो अभी 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 देखिए अभी 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 तो निर्णय हो तो हिंदू और उसका हम स्वागत ही करेंगे, हम स्वागत करेंगे उसका. जो भी प्रधानमंत्री महोदय जो निर्णय लेते हैं, देश के हित का निर्णय लेते हैं, जो निर्णय लेंगे उसका हम स्वागत करेंगे.